नमस्ते, मी कोमल। मैत्रिणीनो, आज मी तुम्हाला सोडे कसे ओळखायचे ते मी सांगते। ही कोलंबी आहे, ही कोलंबी सोड्याची कोलंबी आहे। हल्ली सर्व प्रकारच्या कोलंबीचे सोडे काढले जातात, पण ही कोलंबी सोड्याची कोलंबी म्हणून खूप प्रसिद्ध आहे। आणि अशा प्रकारे सोलून झाल्यानंतर, साल काढून झाल्यानंतर ते 3-4 महिने चांगले उन्हामध्ये वाळवले की अशा प्रकारे सोडे तयार होतात, म्हणजे सुकी कोलंबी। ती कोलंबीचेच सोडे आहेत का हे ओळखण्यासाठी आपण जशी ही कोलंबी पाहिली त्याच पद्धतीने कोलंबीवर जसे ब्लॅक कलरचे पट्टे आहेत, काळ्या कलरचे, तसेच कोलंबीच्या सोड्यांवरती पण दिसून येतात। आणि इथे एक लाईन असते, ती कधी कधी काढून टाकली जाते। अशा प्रकारे कोलंबीची घाण असते, ती काढून टाकली जाते। पण काही वेळेस काय होतं, लहान कोलंबी असेल तर त्याची काढत नाहीत, आणि एवढे सगळे कोलंबी साफ करताना ती तशीच राहून जाते। ती अशी तुम्हाला इथे अशी एक काळी रेष दिसेल, त्याच्यावर ओळखायचे की हे कोलंबीचे सोडे आहेत। हे बघा अशा पद्धतीने, आणि सोड्यांवरती छोटे छोटे पट्टे असतात, ते ह्याच कोलंबीचे जसे असे असतात अशा प्रकारे। तर ती घाण जी आहे ती कशी काढायची, आता तुम्हाला सोडे कसे तयार करतात ते दाखवलं। तर कोलंबी आपली ही सोलायची अशा पद्धतीने, डोके वेगळे करायचे अशा प्रकारे। आणि ह्या कोलंबीमध्ये फारसं जाणवत नाही आहे घाण वगैरे, पण ही अशी वरती घाण असते, त्याला अशी वर चीर पाडायची जेवढं लाईन दिसतो तिथपर्यंत। आणि जर तुम्ही हे ओपन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की घाण इथे निघते। ही नळाखाली स्वच्छ धुवून काढायची, अशा पद्धतीने काढायची कोलंबीची घाण आपण काढू शकतो। आणि ही कोलंबी आपण अशी इथे जर पाहिलं, हे असं नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचं अशा पद्धतीने कोलंबी साफ करता येते। सर्व कोलंबी आपण अशाच पद्धतीने साफ करून घेणार आहोत। तुम्हाला सोड्याची कोलंबी कशी ओळखायची ती मी सांगितलेली आहे, आणि ही कोलंबी मी आता साफ करून। जर तुम्हाला ही मच्छी साफ केल्यानंतर लगेचच वापरायची नसेल तर त्याच्यामध्ये हळद लावायची, थोडा अर्धा चमच हळद लावायची। आणि ही एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये, स्टीलच्या डब्यामध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवायचं, त्याच्याने ती जास्त दिवस टिकून शकते। तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर आपण हळद लावल्यामुळे फ्रीजरमधल्या इतर कोणत्याही वस्तूला वास येत नाही। अशाच प्रकारे चिकन, मटण किंवा इतर कोणतीही मच्छी तुम्ही साफ करून हळद लावून फ्रीजरमध्ये स्टॉक करून ठेवली तरी चालेल, केव्हाही जेव्हा तुम्हाला वापरायची असेल तेव्हा तुम्ही वापरू शकता। आपण ही कोलंबी घेतलेली आहे, ती 300 ग्रॅम आहे। तिला हळद लावून अर्धा तास फ्रीजरमध्ये ठेवलेली होती। त्याच्यानंतर आपण हा बासमती तांदूळ घेतलेला आहे, तोही 300 ग्रॅम आहे। तो मी स्वच्छ धुवून शिजवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमच तेल, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमच लिंबाचा रस टाकून शिजवून घेतलेला आहे। इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे, गरम मसाला, फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे, पातीचा कांदा घेतलेला आहे, इथे तळलेला कांदा आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लसूण, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, किंचित हिंग घेतलेला आहे फोडणीसाठी, आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1/2 कप दही फोडणीसाठी, तेल, आणि इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे। तर आपण काय बनवतो आज, कोलंबी बिर्याणी। इथे मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 3 ते 4 चमच तेल टाकलं आहे, जिरं टाकते, त्याच्यानंतर बारीक चिरलेली मिरची, हिरवी मिरची आणि लसूण, तसंच आपण टोमॅटो टाकणार आहोत, कांदा, हे आपण छान असं
शिजवून घेऊया। कांदा किती शिजला आपला, कांदा छान शिजतोय। तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मला हवा असल्यास मी तेजपत्ता टाकू शकता। त्यातच आपण दही टाकणार आहोत। अर्धा चम्मच गरम मसाला, एक चम्मच लाल मिरची पावडर आपल्या चवीप्रमाणे आपण टाकू शकता। त्याच्यामध्ये मी जो तयार केलेला बिर्याणी मसाला खूपच पॉवरफुल आहे, त्याच्यामुळे अगदी थोडासा छान मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित शिजवून घेऊया। 5 मिनटं झाली आहेत, आपण बघूया। छान शिजलाय कांदा। आपण ही फोडणी जवळजवळ 10 ते 15 मिनटं शिजवलेली आहे, त्याच्यातच आपण फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत, थोडंसं स्प्रिंग ऑनियन, छान मिक्स करून घ्यायचे। पातीचा कांदा म्हणजे स्प्रिंग ऑनियन हे ऑप्शनल आहे, ज्याला आवडत असेल त्यांनीच वापरा। त्यातच आपण चवीप्रमाणे मीठ छान मिक्स करूया। आता ह्याच्यामध्ये आपण कोलंबी टाकणार आहोत। ती पण छान मिक्स करून घ्यायची। ह्याच्यामध्ये तुम्हाला लिंब वगैरे वापरायचं असेल, लिंब ज्यूस तरी चालेल, वापरू शकता। शिवाय दह्याच्या बदली जर तुम्ही क्रीम वापरणार असलात, फ्रेश क्रीम वापरली तरी चालेल। आता हे आपण छान शिजवून घेऊया। कोलंबी शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत। साधारण ग्रेव्ही तयार झाली तर कोलंबी छान अशी शिजून निघेल। थोडा अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। आता आपण छान अशी 10 मिनटं शिजवून घेऊ। आता मी हाय फ्लेमवरती कोलंबी शिजवून घेतलेली आहे 10 मिनटं। आता मी स्टोव्ह बारीक करते। आणि लेयर टाकण्यासाठी आपण ह्याच्यातून थोडी कोलंबी काढून घेणार आहोत। आपण हा तांदूळ आहे तो 80% शिजवलेला आहे, त्याच्यामुळे आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपण तो तांदूळ शिजवून घेऊया। सरसरीत झालेला आहे तो, छान असा शिजवून निघेल। वाटल्यास तो मिक्स केला तरी चालेल। असा मिक्स करून त्याच्यावरती कांदा, कोथिंबीर, आणि स्प्रिंग ओनियन जे आपण घेतलेलं आहे ते पसरवून त्याच्यावरती आपण राईस टाकूया।
याच्यावर गार्निश सारखं मध्येच कोलंबी टाकलेली आहे. आणि आता हे आपण मंद आचेवरती 10 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचे. 15 मिनिटं झालेली आहेत. बघूया आपलं कोलंबी पुलाव बिर्याणी तयार आहे का. छान तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि खाली उतरून घेते. ह्या बिर्याणीमध्ये सुरुवातीला आपण कोलंबीमध्ये राईस मिक्स केलेला आहे आणि वरती पुन्हा व्हाईट राईसची लेअर टाकलेली आहे. ह्याचा अर्थ आपण ह्याचा कोलंबी पुलाव बिर्याणी तयार केलेला आहे. आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून कोलंबी पुलाव बिर्याणी आपली तयार आहे. मैत्रिणीनो, हे आपण दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीखाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.